नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज बघतोय आता 10वी गणित भाग 1 दुसरं प्रकरण वर्ग समीकरण, यामधला सराव संच 2.1. बघतोय मित्रांनो, सराव संच 2.1 मधली पहिली 3 गणित आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिले आहेत. आता आपण पुढची 3 गणित बघूया. चौथा, पाचवा, 6वा प्रश्न आज आपल्याला बघायचा आहे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, नवीन असाल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि गणिताच्या या पहिल्या प्रकरणाच्या सगळ्या व्हिडिओ बघायच्या असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, तर एकाच लिंकवर क्लिक करून तुम्ही 10वी गणित भाग 1 आणि 2 सगळ्या व्हिडिओ बघू शकताय. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती तुम्ही नंतर जाऊन बघू शकताय. ओके, आता आपण जाऊयात आपल्या प्रश्नाकडे. बघा, वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवायचं आहे. ज्या किमती दिल्यात ते मुळं आहे की नाही ते ठरवायचं. बघा, एकदम सोपं आहे, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. पहिलंच आपल्याला दिलेलं आहे एक्स वर्ग. बरं का, मी पहिलं गणित त्या ठिकाणी लिहितो, एक्स वर्ग अधिक 4x - 5 = 0. आणि यात आपल्याला दिलं एक्स बरोबर 1 आणि - 1. आता 1 आणि - 1 ही मुळे आहेत की नाही ते ठरवायचं. एकदम सिंपल आहे मित्रांनो, टेन्शन नाही घ्यायचं. समीकरण म्हटलं की दोन बाजू येतात, एक येते डावी बाजू, एक येते उजवी बाजू, अशा दोन बाजू असतात. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, ही एवढी सगळी जी लांब लचक आहे ती डावी बाजू आहे आणि उजव्या बाजूमध्ये 0 आहे. मग आता काय करू आपण, एक्स बरोबर पहिली गोष्ट 1 घेऊन आपण बघू. बरं का, मग 1 घेतल्यानंतर जी आपली डावी बाजू आहे त्या डाव्या बाजूमध्ये ही जी डावी बाजू आहे एक्स वर्ग अधिक 4x - 5 ही जी डावी बाजू आहे, या डाव्या बाजूमध्ये एक्सच्या जागेवर 1 घ्यायचा. म्हणजे जिथं जिथं एक्स तिथं तिथं 1 लिहायचा. आणि तो 1 लिहिल्यानंतर जे उत्तर आपल्याकडे येईल ते जर 0 आलं, उजव्या बाजू इतकं आलं, उजवी बाजू 0 आहे, 0 आलं तर समजायचं 1 हे मूळ आहे, आणि 0 नाही आलं तर समजायचं 1 मूळ नाही आहे. साधा हिशेब आहे, जास्त काही विचार करायची गरज नाही. मग आता इथं आपण एक्स बरोबर 1 घेतलं, एकाचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग अधिक 4 - एक्सचा वर्ग म्हणजे एकाचा वर्ग, या 4 - एक्सच्या जागेवर मी 1 लिहिलं आणि -5 जसंच्या तसं. काय मोठा एवरेस्ट जाऊन झेंडा नाही लावला, एकदम सिंपल आहे. काय केलं बाबा, एक्सच्या जागेवर 1 लिहिलं, एक्स वर्गच्या ऐवजी 1चा वर्ग, 4 - एक्सच्या ऐवजी 4 - 1 आणि -5 आपल्या जागेवर. 1चा वर्ग 1 अधिक 4 - 1 - 4 - 5, 1 + 4 = 5 आणि हे -5, 5 × 5 = 0 आणि 0 म्हणजेच काय, तुमची उजवी बाजू. उजवी बाजू म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आली. डावी बाजू मध्ये ज्यावेळेस तुम्ही एक्स बरोबर 1 घेता त्यावेळेस तुमच्याकडे 0 येतं आणि 0 हीच उजवी बाजू आहे. म्हणून एक्स बरोबर 1 म्हणून तुम्ही लिहू शकता एक्स बरोबर 1 हे एक्स वर्ग अधिक 4x - 5 = 0 चे मूळ आहे. मूळ आहे, एकदम सोपं आहे मित्रांनो. 0 उत्तर आलं तर मूळ आहे आणि 0 नाही आलं तर समजायचं मूळ नाही. आता आपण एक्स बरोबर -1 घेऊ. बरं का, -1 घेऊन बघू. मग आता डावी बाजू जी आपली आहे, बरं का, डावी बाजू आपली तीच आहे. काय बाबा, x² + 4x - 5. आता एक्सच्या जागेवर -1 घ्यायचं. आता -1 चेक करायचं की नाही, मग एक्सच्या जागेवर -1, मग x² त्याच्या ऐवजी -1 अधिक 4 - x च्या ऐवजी 4 - 1 आणि हे -5 आपल्या जागेवर. -1² - 1 4 - 1 -4 आणि हे -5 आपल्या जागेवर. ओके, आता मी इथं पुढेच लिहितो, 1 - 4 - 3. एकातून 4 काय जात नाही, 4 - 1 गेले 3 राहिले, मोठी संख्या 4 आहे, तिच्या अगोदर वजाचं चिन्ह आहे म्हणून उत्तराला वजाचं चिन्ह, -3 आणि हे -5. -3 आणि - 5 किती झाले बाबा आपल्याकडे, -8. -+, दोघांना चिन्ह समान आहे. चिन्ह जर असतील समान तर त्यांची होणार बेरीज, म्हणून 3 आणि 5 - 8 झाले. -3 - 5 - 8 झाले. आता -8 हे 0 आहे का, नाही आहे. म्हणजे डावी बाजू जी आहे ती -8 आहे आणि उजवी बाजू किती, 0 आहे. म्हणजे सारखी नाही आहे, म्हणजे इज नॉट इक्वल टू उजवी बाजू, इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे ज्यावेळेस आपण एक्स बरोबर -1 घेतो त्यावेळेस तुम्हाला डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी मिळत नाही आणि म्हणून आपण म्हणू शकतो की x - 1 हे x² - 4x - 5 = 0 चे मूळ आहे का, मूळ नाही, हे मूळ नाही आहे. लक्षात आलं तुमच्या, एकदम सिंपल आहे. म्हणजे x बरोबर 1 ज्यावेळेस मी घेतो त्यावेळेस मला उत्तर 0 मिळतं, जे उजवी बाजू आहे
मग त्यावेळेस एक्स बरोबर एक हे मूळ असतं आणि एक्स बरोबर वजा एक ज्यावेळेस मी डाव्या बाजूमध्ये टाकतो त्यावेळेस मला उत्तर जे मिळतं वजा आठ. आणि ते शून्य नाही आहे, उजव्या बाजू इतकं नाही आहे, म्हणजे डावी बाजू उजवी बाजू सारखी आली तर मूळ आहे, अन्यथा ते मूळ नाही. एकदम सोपा आहे मित्रांनो प्रश्न, नक्कीच लक्षात आला असेल. आता या चौथ्यातला पहिला बघितला, आता चौथ्यातला आपण दुसरा प्रश्न बघू. त्याच्या अगोदर मी हा रफ करणार आहे, तर तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर घ्या, कारण मी हा पुसणार आहे. ठीक आहे, येस. तर मी आता या प्रश्नाला पुसतो मित्रांनो. तर बरीच पोरं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे मित्रांनो, प्लीज या व्हिडिओला लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी लई महत्त्वाचा आहे बरं का, त्याच्यामुळे लाईक करत जा. आता पुढे जाऊयात आपण. पुढचा दुसरा प्रश्न जो आहे आपल्याकडे, त्याच्यात आपल्याला दिलं आहे 2m² + 5m = 0 आणि आपल्याकडं यम बरोबर 2 आहे आणि 5/2 आहे बरं का. आता पहिला काय करू, यम बरोबर 2 घेऊ. ओके, यम बरोबर 2 घेतल्यावर डावी बाजू मी आता इथं समोरच लिहितो बरं का, डावी बाजू जागा कमी असते म्हणून काय बाबा, डावी बाजू 2m² + 5m बरोबर 2×m² यमची किंमत किती आहे 2 आहे, यमची किंमत किती घ्यायची आपल्याला 2 घ्यायची, मग 2×m² म्हणजे 2² वजा 5×m² 2 काय जास्त मोठा झेंडाना लावला आहे वृष्ट जाऊन. मी सांगतो काय केलं, फक्त यमच्या जागेवर 2 लिहिले बाकी काय नाही. 2×2² = 4 5×10 ओके 4×8 = 10 8 × 10 जातात का नाही, 10 × 8 गेले 2 मोठी संख्या 10 तिच्या अगोदर वजा चिन्ह म्हणून -2. आता एक एमची किंमत ज्यावेळेस मी 2 घेतो म्हणजे या डाव्या बाजूमध्ये एमच्या जागेवर मी 2 ठेवतो त्यावेळेस मला उत्तर -2 मिळतं. आणि इथं उजवी बाजू काय, 0 -2 आहे का नाही आहे, 0 आहे, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी नाही, इज नॉट इक्वल टू उजवी बाजू. ओके, आणि म्हणून आता आपण काय म्हणू शकतो, म्हणून m = 2 हे मूळ आहे का, आहे का, लिहा बरं, चार्टिंग चालू आहे तिथं लिहा जरा, आहे का, हां यस नाही, तर बरीच मुलं या ठिकाणी नाही म्हणतात, म्हणून m = 2 हे कोणाचं मूळ नाही, 2m² + 5m = 0 मूळ नाही. संपला विषय, एकदम सोपा आहे मित्रांनो, जास्त काय अवघड नाही. ओके, लक्षात आलं असेल तुमच्या. आता यानंतर पुढचा विषय घेऊ आपण, m = 5/2 घेऊ बरं का, m = 5/2 घेऊ. आता डावी बाजू आपण डावा शॉर्टकटमध्ये लिहू, काय बाबा डावी बाजू आपल्याकडं 2m² + 5m. आता 2×m ची किंमत किती आहे, 5/2 आहे बरं का, अरे 5/2 आहे का 2/5 आहे, जरा एकदा आपल्याला नीट चेक केलं पाहिजे. m ची जी किंमत आहे 5/2 आहे, ठीक आहे 5/2 आहे, म्हणजे m² म्हणजे 5/2² -5×m म्हणजे 5/2, m च्या जागेवर फक्त 5/2 लिहिलं. आता 2×5² = 25 आणि 2² = 4 5×5² = 25/2 आता b × 2 = 4 म्हणजे किती आलं, वर काय बाबा 25/2 आणि वजा हे 25/2 आता 25/2 मधून 25/2 गेले, त्याच संख्येतून तीच संख्या वजा केली असता उत्तर 0 मिळतं. आता 0 आलं म्हणजे डावी बाजू किती आली, 0 आली, ज्यावेळेस मी डाव्या बाजूमध्ये m = 5/2 घेतो त्यावेळेस मला डावी बाजू 0 मिळते आणि उजवी बाजू पण 0 आहे, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू बरं का, डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आली म्हणून m = 5/2 हे 2m² + 5m = 0 मूळ आहे का, यस मूळ आहे. तर हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न 2 ते 3 मार्काला येऊ शकतो की दिलेली जी किंमत असेल एक्सची वायची काय असेल ती, ते मूळ आहे की नाही ओळखा. फक्त काय करायचं, डाव्या बाजूमध्ये त्या किमतीला टाकून द्यायची, डावी बाजू बरोबर लिहायची, तिच्यामध्ये जी किंमत दिली तिला टाकायची, उत्तर जर 0 आलं किंवा जेवढी उजवी बाजू आहे तेवढं उत्तर आलं तर समजायचं मूळ आहे, अन्यथा ते मूळ नाही. एकदम साधा सोपा विषय आहे. तर अशा प्रकारे हा चौथा प्रश्न आपला एकदम क्लिअर झालेला आहे. आता 5वा आणि 6वा हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, दोन्ही प्रश्न सारखे आहेत, 5वी ॲक्च्युली कृती आहे पण मी सगळ्या प्रश्न लिहून घेतला आहे, तुम्हाला सोडवून दाखवतो, बाकी तुम्ही ती कृती करू शकताय मग. ओके, आता हे मी रफ करतो. तर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण जास्त करून गणिताच्या बऱ्याचशा व्हिडिओ अपलोड करत असतो, पण इतर विषयांच्या सुद्धा व्हिडिओज तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील, तर त्यासुद्धा मित्रांनो तुम्ही बघू शकता. ओके, आता थोडंसं पुढे जाऊ, पुढे आता 5 नंबरचा जो आपला प्रश्न आहे त्याच्याकडे वळूयात.
एक्स बरोबर तीन हे के एक्स वर्ग बर का, एक्स बरोबर तीन हे के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य चे मूळ आहे बर का, काय आहे मूळ आहे, हे दिले मूळ आहे एक्स बरोबर तीन या समीकरणाचं मूळ आहे, तर के ची किंमत काढा। आता एकच काम करायचं, जिथं जिथं एक्स असेल तिथं तिथं तीन घ्या, तुम्हाला ऑटोमॅटिकली किंमत मिळेल बरं का के ची। इथं फक्त लिहायचं एक्स बरोबर तीन घेऊ, एक्स बरोबर तीन घेतल्यानंतर आपलं समीकरण लिहिलं बाबा इथं के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य, यामध्ये जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं तीन लिहा, ऑटोमॅटिकली उत्तर मिळेल। बघा के गुणिले एक्सच्या ऐवजी के गुणिले तीनाचा वर्ग वजा दहा गुणिले एक्सच्या ऐवजी दहा गुणिले तीन आणि अधिक तीन जसेच्या तसे बरोबर शून्य, फक्त एक्सच्या जागेवर मी तीन लिहिलं बाकी काय नाही केलं। आणि म्हणून पुढं काय होईल के गुणिले तीनाचा वर्ग नऊ दहात्रिक झाले तीस आणि अधिक हे तीन बरोबर शून्य। आता के गुणिले नऊ नऊ के वजा तीसातून तीन गेले कारण वजा अधिक वजा बाकी तीसमधून तीन गेले सत्तावीस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा लिहिलं बरोबर शून्य। आपल्याला के ची किंमत काढायची म्हणून नऊ के आपल्या जाग्यावर वजा सत्तावीस पलीकडे गेले अधिक सत्तावीस झाले। आता परत के आपल्या जाग्यावर सत्तावीस आपल्या जाग्यावर नऊ गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले नऊ आणि के बरोबर नऊ त्रिक सत्तावीस, के ची किंमत किती आली तीन आली। तर एकंदरीत आपण अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो, एकदम सोपा आहे मित्रांनो। बोर्डाच्या परीक्षेला दोन गुणांसाठी हा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हा जो प्रश्न आहे नीट समजून घ्या कारण प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। ओके, आता नंतर शेवटचा जो सहावा प्रश्न आहे तो कृतीच्या स्वरूपात पुस्तकात दिला आहे, पण मी तुम्हाला डायरेक्ट सोडवून दाखवतो, कृती तुम्ही आरामात सोडवाल। ओके यस, तर याचा स्क्रीनशॉट तुम्हाला मारून घ्यायचा असेल तर घेऊ शकता। ओके यस, जाऊयात पुढं। तर एकंदरीत हा एक सहावा शेवटचा प्रश्न आहे या सराव संचाचा, म्हणजे याच्यानंतर मग आपण पुढचा जो सराव संच आहे 2.2 त्यावरती आपण नंतर चर्चा करू शकतो। ओके, सहा नंबरचा क्वेश्चन, त्याच्यामध्ये दिले पाच एम वर्ग अधिक दोन एम अधिक के बरोबर शून्यचे काय बाबा, शून्यचे वजा सात छेद पाच मूळ आहे, या वर्ग समीकरणाचे एक मूळ, ठीक आहे, चे काय बाबा वजा सात छेद पाच मूळ आहे, मूळ आहे। ओके, आता याचं मूळ वजा सात छेद पाच आहे, म्हणजे एम बरोबर किती घ्यायचं आहे तुम्हाला, वजा सात छेद पाच घेऊ, एमच्या जागेवर वजा सात छेद पाच घ्या। आता या समीकरणात एमच्या ऐवजी बरं का पाच एम वर्ग अधिक दोन एम अधिक के बरोबर शून्य, या समीकरणात आपल्याला एमच्या जागेवरती फक्त वजा सात छेद पाच लिहायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही। बघा पाच गुणिले एमच्या ऐवजी वजा सात छेद पाच त्याचा केला वर्ग, अधिक दोन गुणिले एमच्या ऐवजी वजा सात छेद पाच अधिक के आपल्या जागेवर बरोबर शून्य। आता बरोबर म्हणून पाच गुणिले सातचा वर्ग एकोणपन्नास वजा सातचा वर्ग अधिक एकोणपन्नास येतं, हे लक्षात ठेवायचं, आणि त्यानंतर पाचचा वर्ग पंचवीस। आता सात दुने चौदा हे वजा आहे म्हणून आपण या ठिकाणी डायरेक्ट वजा लिहू, वजा अधिक वजा, सात दुने चौदा आणि हा पाच जसाच्या तसा अधिक के बरोबर शून्य, पाच के पाच पाचा पाचा पंचवीस। आता एकोणपन्नास आपल्या जाग्यावर भागिले पाच आपल्या जाग्यावर आणि वजा चौदा छेद पाच आपल्या जाग्यावर अधिक के आपल्या जाग्यावर बरोबर शून्य। आता काय करू, छेद समान आहे मग पाच एकदाच लिहा आणि वर लिहा एकोणपन्नास वजा चौदा अधिक के बरोबर शून्य। आता पुढं काय होईल, एकोणपन्नासमधून चौदा एकोणपन्नास वजा चौदा एकोणपन्नासातून चौदा गेले किती राहिले, नवातून चार गेले पाच, चारातून एक गेले तीन भागिले पाच वजा के बरोबर शून्य। आता पाच एके पाच पाचा साता पस्तीस सात वजा के बरोबर शून्य। ओके, आता वजा के आपल्या जाग्यावर बरोबर सात अधिक पलीकडे गेले वजा सात झाले, आता वजा के बरोबर वजा सात, आपल्याला वजा के ची किंमत नको आहे, आपल्याला फक्त के ची किंमत काढायची, म्हणजे दोघांचे चिन्ह बदलून टाकायचे, वजा वजा अधिक के झालं आणि वजा वजा अधिक सात झालं, म्हणजे वजाचं चिन्ह गेलं, दोघांची चिन्ह गेली, वजाचं अधिक झालं, ठीक आहे। आता बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट पण मारून घ्या। तर अशा प्रकारे
आपण सराव संच 2.1 पूर्ण केलेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.2 वरती चर्चा करूयात. ओके, आता थांबण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. पहिलं प्रकरण आणि त्याचबरोबर सराव संच त्याचबरोबर इतर काही प्रकरणांच्या व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील सगळ्या सराव संचांच्या डिटेल्समध्ये, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करा आणि सगळ्या व्हिडिओ ज्या आहेत गणित भाग 1 आणि 2 बघा. ओके, मी थांबतो पण तुम्ही थांबू नका. तुम्ही आता लगेच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. केलं का? येस. ओके, चला बाय सगळ्यांना, धन्यवाद.